तर आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम आणि अगदी सुरुवातीला या क्षणाची प्राईम बातमी आणि ती म्हणजे धनुष्यबाण कुणाचा यावरती आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलाय आणि या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडून 4 आठवड्यांची मुदत मागितलेली होती आणि त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला पूर्ण वेळ द्यायला नकार देण्यात आलेला आहे। ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे। त्याआधी राज्यातील सत्ता संघर्षावर 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे तर 23 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागणार आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी यावेळेला या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। खरं तर ठाकरे गटाचं टेन्शन यावेळेला वाढलेलं असणार आहे कारण थेटपणे आयोगानं ठाकरे गटाला कागदपत्र जमा करण्यासाठी ते समोर आणण्यासाठी केवळ 15 दिवसांचा कालावधी दिलेला आहे। त्यामुळे आता दोन्ही गटातील वाद शिगेला पोहोचताना दिसतोय का आणि अखेर पुन्हा एकदा टेन्शन वाढलंय का? प्रशांत विशाल, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं 1 महिन्याचा कालावधी म्हणजे 4 आठवड्याची मुदत मागितली होती सगळे कागदपत्र आणि पुरावे देण्याकरिता, पण निवडणूक आयोगाने त्यांची जी मागणी आहे ती नकारली आहे आणि त्यांना फक्त आता 15 दिवसाचा कालावधी दिला। यापूर्वी 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्र द्यायची होती, त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पुन्हा एकदा पत्र देण्यात आलं आणि 1 महिन्याची मुदत मागण्यात आली होती, पण आता फक्त 15 दिवस मिळाल्याने खास करून उद्धव ठाकरे गटाचं टेन्शन वाढलेलं आहे एकीकडे, दुसरीकडे शिंदे गटाचीही टेन्शन वाढलं तर त्यांनाही 15 दिवसात आता सगळे पुरावे द्यायचे आहेत, त्यामुळे आता आगामी 15 दिवसानंतर जेव्हा संपूर्णपणे 22 तारखेपर्यंत सगळे पुरावे देण्यात येईल त्यानंतर 23 ऑगस्टला काय केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेतो हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे। पण महत्वाच्या या घडीला की उद्धव ठाकरे गटाची मागणी जी होती की 1 महिन्याची ती नाकारलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने। विशाल बरोबर आहे, मात्र येत्या काळातली 22 आणि 23 तारीख दोन्ही गटांसाठी अतिशय महत्वाची ठरणार एवढं निश्चित। धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।